मस्त हेल्दी मसाला पापड खाण्यासाठी तयार झालेले आहे। हे छोटे जे मसाला पापड आहेत, घरात बर्थडे पार्टी असेल, एखादी छोटेखानी पार्टी असेल तर लहान मुलांना चाट म्हणून तुम्ही ताबडतोब तयार करून देऊ शकता। नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डिलिशियस फूड मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते। चला तर मग करूया आपण झटपट मसाला पापड। मसाला पापड करायचंय, पापड आपल्याला तळायचं नाहीये, अजून करायचंय। त्यासाठी घेतलेला मोठा पापड, छोटे पापड, तेल, चाट मसाला, जिरे पूड, तिखट, मीठ, बारीक शेव, लिंबू, काकडी बी काढून चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, टोमॅटोमधले बी काढून चिरून घेतलेले आहेत, ओलसर व्हायला नको त्यामुळे सगळे आपण काढून घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरलेला आहे, डाळिंब, पुदिना जे सुके पानं होते ते पानाचं चूर्ण, ताजा पुदिना असला तरी चालू शकतो। आता ह्या मोठ्या पापडाला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे। दोन्ही बाजूला लावून घेऊयात। गॅसवर तवा ठेवलाय, तो चांगला तापलेला आहे। तेल लावलेलं पापड घेऊ आपण, तव्यावर भाजून घ्यायचं। त्याचा आकार वाकडा होऊ नये त्याच्यासाठी त्याच्यावर प्रेस करायचं। हे पावभाजीचं मिक्सर घेतलंय मी, काही वाटी वगैरे काय असेल त्याच्याने प्रेस केलं तरी चालेल, कपड्याने प्रेस केलं तरी चालेल। गॅस मोठा करते, पापड चांगला भाजला जाईल। दुसरी बाजूही भाजून घेऊया। गॅस स्लो करते, मस्त दोन्ही बाजू भाजून झालेले आहेत आपले। पापड हा काढून घेऊ, मोठ छोट्या पापडाला तेल लावायचं दोन्ही बाजूने, तेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचं। लगेच भाजून होतील, पटापटा काढून घ्यायचं, साईज लहान आहे याची। भाजलेले पापड काढून घेत आहे, त्या बोल मध्ये कांदा घेते। हे छोटा मसाला पापड्यासाठी आपण सारण तयार करत आहे। थोडेसे टोमॅटो, डाळिंब, काकडी, तिखट, चिमूटभर तिखट, त्यामुळे हातानेच घालत आहे। चवीपुरतं मीठ, जिरे पूड, हे सर्व मिक्स करू चांगलं। आता या थोडस लिंबू पिळू, डाळिंब घातल्यामुळे गोड, लिंबू पिळल्यामुळे आंबट, मस्त लागेल आपल्याला पापड। सर्व एकजीव केलेलं आहे। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डिलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आता छोटे पापड घेतलेले आहेत आपण, चांगले भाजून घेतलेले। आता हे जे तयार केलेलं पूर्ण मिक्स आहे, हे मिक्सिंग केलेले सर्व आपण चाट ह्याच्यावर घालूया। छोट्या छोट्या एक एक घासाचे पापड आहेत। थोडं थोडं ठेवून घेऊयात। हा मसाला पापड छोटा तयार केला की लगेच खायला द्यायचं। यात थोडासा पुदिना, कोथिंबीर, हा चाट मसाला आहे, किंचित चाट मसाला, कारण आपण तिखट वगैरे घातलेलं आहे। चाट मसाल्याने अजून थोडीशी टेस्ट वाढेल, रुचकर लागतील। वर थोडी थोडी बारीक शेव। हे छोटे पापड झाले आपले। आता आपण मोठा मसाला पापड तयार करूया। आधी थोडासा तिखट घालून घेऊ। थोडेसे जिरे पूड, सेंदो मीठ, साधं मीठ, सेंदो मीठ कुठलंही, कारण आम्ही खातो सेंदो मीठ त्यामुळे घेतलेलं सेंदो मीठ। कांदा,
टोमॅटो, काकडी, हेल्दी मसाला पापड होणार आहे आपला, कारण त्यात आपण काकडी घालणार आहे, डाळिंब, पुदिना, डाळिंब, परत थोडंसं वर तिखट, जिरे पूड, किंचित मीठ, पुदिना, ताजा असेल तरी कोथिंबीरसारखं वर आपण पुदिना पसरू शकतो, परत टोमॅटो, कांदा, हे पूर्ण डाळिंबाचे बिया घालूयात, बारीक शेव भरपूर प्रमाणात घालू, मस्त लागते पापडावर, भरपूर प्रमाणात कोथिंबीर, परत सेव घालू थोडी, सर्वात लास्ट चाट मसाला। वाह काय सुंदर पापड दिसतो, बघताच शाणी आपल्याला खायची इच्छा होईल। झाला मसाला पापड तयार। असा घरी तुम्ही हेल्दी मसाला पापड करू शकता। हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणून आपण मसाला पापड मागवतो, पण त्यापेक्षाही हेल्दी पापड आपण घरात करू शकतो। इतर वेळी स्नॅक म्हणून देखील आपण घरात मोठा पापड, छोटा पापड करून खाऊ शकतो। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। परत पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसह, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।